लाखो रुपये खर्च करून सिडको वाळूज महानगरात उभारलेली दोन मिनी क्रीडा संकुले प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धुळकात आहे। क्रीडा संकुलाच्या मैदानावर गाजर गवत काटेरी झुडपे वाढल्याने आणि वापर होत नसल्याने यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याचा आरोप क्रीडाप्रेमींनी केलाय। मैदानाचा उपयोग होत नसल्याने या भागातील खेळाडू देखील यावर नाराजी व्यक्त करत आहेत। सिडको प्रशासनाने वाळूज महानगरात प्रत्येकी 1.5 हेक्टर जागेवर 2 ठिकाणी मिनी क्रीडा संकुले उभारली, त्यात स्वतंत्र ड्रेसिंग रूम, स्वच्छतागृह आणि एक कार्यालय बांधण्यात आले आहे। तसेच नागरिकांसाठी जॉगिंग आणि ट्रेकही तयार केलेले आहे। परंतु उद्घाटनापूर्वी ड्रेसिंग रूम, स्वच्छतागृह आणि कार्यालयातील साहित्याची टवाळखोर तरुणांनी तोडफोड केली आहे। मध्यंतरी सिडको हे संकुल साई स्पोर्ट्स संस्थेला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु साईच्या अधिकाऱ्यांनी संकुलाची पाहणी केली पण हा विषय तडीस गेला नाही। आज घडीला प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आहे। संकुल पूर्णपणे गवत आणि काटेरी झुडपांनी वेढले गेले, त्यामुळे खेळाडू आणि नागरिकांना रस्त्यावरच कसरत आणि मॉर्निंग वॉक करावे लागत आहे। अनेक खेळाडूंना सरावासाठी इतर मैदानावर जावं लागत आहे। दोन संकुल उभारूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या क्रीडा संकुलाचा खेळासाठी उपयोग होत नसल्याने यावर खर्च केलेला लाखो रुपयांचा उपयोग काय असा प्रश्न खेळाडू आणि नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। याविषयी सिडकोचे मुख्य प्रशासक दीपा मुदळ मुंडे यांनी असे सांगितले की काही दिवसात लिव्ह अँड लायसन्स तत्वावर हे संकुल देण्यात येणार आहे। संकुलातील मैदानाचा खेळाडूंसाठी वापर व्हावा यासाठी या भागातील डॉक्टर भगतसिंग सलामपुरे यांची स्पोर्ट अकॅडमी असून हे संकुल भाडे करार तत्वावर देण्यात यावे यासाठी सुमारे 5 वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे। मात्र या अकॅडमीला प्रशासनाकडून संकुल देण्यास टाळाटाळ केली जात आहे। सिडकोने भाडे करार तत्वावर दिले तर मैदानाचा वापर खेळाडूंसाठी करता येईल आणि खेळाडूंची होणारी परवडही थांबेल असे अकॅडमीचे डॉक्टर भरतसिंग सलामपुरे यांनी सांगितले। या ठिकाणी प्रति क्रीडांगणासाठी 2.5 हेक्टर जागा त्यांनी सोडून या ठिकाणी 50-50 लाख रुपये खर्च करून आज क्रीडांगणाची दुर्व्यवस्था इथं पाहायला भेटत आहे। या ठिकाणी उदयमुखी खेळाडूंना सुविधा तर लांबची गोष्ट आहे, पण मी सुमारे 2018 पासून प्रशासकाकडे पाठपुरावा करत आहे की जेणेकरून सदरील क्रीडांगणे आहेत संस्थेसाठी करारतत्वावर किंवा लिव्ह अँड लीज लायसनवरती त्यांनी देण्यात यावे। तर अद्याप 2018 पासून पाठपुरावा करून देखील आज रोजी यांनी कुठलेही माझ्या पत्राचं उत्तर मला दिलेलं नाही आहे। या भागातील सगळे उदयमुखी खेळाडू औरंगाबादमध्ये असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी त्यांची परवड थांबण्यासाठी होतकरू विद्यार्थी असतील, गरीब विद्यार्थी असतील, यांचा खेळाचा आणि यांचा संपर्क तुटत आहे। आणि शिडकोतले जे अधिकारी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी दुर्लक्ष करून या क्रीडांगणाचा आज पाठ फिरवले आहेत। या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की या ठिकाणी आपण ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंकडून गोल्ड मेडलची आशा ठेवतात, पण त्याप्रमाणे खालच्या ग्राउंड लेवलवरती सगळे भ्रष्टाचारी अधिकारी हे क्रीडांगणाकडे दुर्लक्ष करत आहेत। त्यांना विनंती आहे की सदरील क्रीडांगण हे तत्काळ संस्थेला हँडओव्हर करून जेणेकरून तिथं खेळाडू घडतील। अशोक साठे, MCN News, वाळूज, औरंगाबाद।